लालू प्रसाद यादव यांचा यंदाचा ख्रिसमस आणि हॅपी न्यू इयर ही तुरुंगातच साजरा होणार आहे, कारण बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्याच्या दुसऱ्या खटल्यातही लालू प्रसाद यादवांना कोर्टानं दोषी ठरवलंय. चारा घोटाळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एकूण चार खटल्यांपैकी दुसऱ्या खटल्याचा विशेष सीबीआय न्यायालयानं फैसला सुनावलाय. कोर्टानं लालू प्रसाद यादवांसह 15 जणांना दोषी ठरवलं असून त्यांना 3 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. एवढंच नाही तर 1990 नंतरच्या लालू प्रसाद यादवांच्या संपत्तीवर देखील टाच आणली जाणार आहे. दरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह 7 आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जगन्नाथ मिश्रा, विद्यासागर निषाद समेत 7 लोगों को रिहा किया गया और लालू यादव समेत बाकी लोगों को दोषी करार दिया गया और इनको 3 जनवरी को सजा सुनाई जाएगी. हाँ, आज वो कस्टडी में चले जाएंगे. सजा 3 को. चारा घोटाळा प्रकरणी जगन्नाथ मिश्रांना बेल तर लालूंना जेल असं का, असा सवाल करत राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी भाजपवर आगपाखड केली आहे. समान आरोप एक तरह का केस. जगन्नाथ मिश्र के बेल और लालू यादव को जेल. लड़ाई लड़ेंगे, कानूनी लड़ाई कोर्ट के ऊंचा कोर्ट में जाएंगे. इस फैसला से हम निराश हुए हैं लेकिन हताश नहीं हुए हैं. लड़ाई जारी रहेगी. दरम्यान भाजप नेत्यांनी राजदच्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिला. अभी पनिशमेंट तो 3 तारीख को आएगा. अभी उनको दोषी करार दिया गया है. जनता ने भी इस बात को स्वीकार किया था, जनता को गुमराह किया और इसलिए अदालत के फैसले को सिर झुका के मानना चाहिए. उसकी आगे की प्रक्रिया में वो जो भी करें, अभी तो अदालत ने उन्हें दोषी करार दिया है और अन्य प्रमुख लोगों को हटाते हुए 17 लोगों को बरी करते हुए शेष लोगों को उन्होंने दोषी माना और लालू यादव जी को प्रमुख दोषी माना है. अशातच लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांभोवती कारवाईचा फास अधिकच घट्ट आवळण्यात आला. सकाळी लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांच्या विरोधात आजच ईडीनं गुन्हा दाखल केला, तर दुपारी सीबीआय कोर्टाच्या निर्णयामुळे लालूंची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मात्र लालू पण सहसा हार मानणारे नाहीयेत. आता या चक्रव्यूहाला ते कसे भेदणार याकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.